रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, खास लग्न बस्ता व आहेरासाठी फेस्टिवलची खरेदी आता रवींद्र मध्येच। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 51% भरघोस डिस्काउंट। त्वरा करा, आज जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमचा बदललेला पत्ता, परशुराम हॉल, विटा रोड, तासगाव व श्री डोंगराई मंदिरासमोर कडेगाव, विटा रोड, कडेगाव। तसेच रेणावी रोड शासकीय गेस्ट हाऊस समोर विटा। निलेश राणेंच्या कडून उद्धव ठाकरेंना कोरोनाची उपमा। सांगली येथील पलूस येथे बोलताना राणेंचा हल्ला बोल। हिंदू धर्माच्या सणासाठी 2.5 वर्षात शहाजी बापूंसारख्या योद्ध्यांनी महाराष्ट्रामधून कोरोना घालवला असं म्हणत निलेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री यांना कोरोनाची उपमा दिली आहे। ते सांगली जिल्ह्यातील पलूस येथे दहीहंडी उत्सवासाठी आले होते। यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील व अभिनेत्री मानसी नाईकही उपस्थित होत्या। हिंदू धर्माच्या सणासाठी 2.5 वर्षात शहाजी बापू सारख्या योद्ध्यांनी महाराष्ट्रामधून कोरोना घालवला आहे आणि 2.5 वर्षानंतर हे सण साजरे होत आहेत असा टोला उद्धव ठाकरे यांना निलेश राणे यांनी लगावला आहे। सांगलीच्या पलूसमध्ये भाजपतर्फे दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी निलेश राणे, आमदार शहाजी बापू पाटील आणि भाजपचे अनेक नेते उपस्थित होते। यावेळी अनेक सेलिब्रिटींनी आपल्या अदाकारीने सांगलीच्या पलूस येथील जनतेला मंत्रमुग्ध केले। भाषणाला उभे राहिल्यानंतर निलेश राणे म्हणाले, तुम्ही वेगळ्या मूड मध्ये आहात, खरं तर मानसी नाईक यांना बघितल्यानंतर तुम्ही माझे काय घंटा ऐकणार आहात, पण हा डीजे सुद्धा राणे सारखा आहे, थांबतच नाही। तसेच पुढे म्हणाले, शहाजी बापू शाहरुख एवढे तुमची क्रेज महाराष्ट्रामध्ये आहे, एकदा तुम्हाला कोकणात पण यावं लागेल, झाडे डोंगर तिकडचे पण दाखवतो। हिंदू धर्मासाठी असे सण मोठ्या प्रमाणात साजरे झाले पाहिजेत म्हणून महाराष्ट्रातून 2.5 वर्षात कोरोना घालवला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना हिंदू धर्माचे सण असेच मोठ्या प्रमाणात साजरे झाले पाहिजेत, यावेळी काय तो झाडी डोंगर याचा उल्लेखही केला। सन्माननीय रोहन नाना पाटील उपस्थित, व्यासपीठावर सर्वच मान्यवर सगळ्यांची नावं घेता येणार नाही, कारण का तुम्ही वेगळ्या मूडमध्ये आहात। आणि आता मानसी नाईक यांना बघितल्यानंतर तुम्ही माझा काय घंटा ऐकणार आहे, तो डीजे तर राणेंसारखाच आहे, ऐकतच नाही कोणाचा। मध्ये मध्ये आपण चालूच आहे बैल, पण मी 2 मिनिटात ऐकतो। पृथ्वी संग्राम युथ फाउंडेशनच्या माध्यमातून आज हा भरगच्च कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला आणि मला बोलवलं, त्याबद्दल मी आयोजकांचा मनापासून आभारी आहे। आणि त्यापेक्षा मोठा समाधान आहे, आज बापूंना भेटलो, त्यांचा आशीर्वाद घेतला, बापू मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, शाहरुख खान एवढी क्रेज तुमची महाराष्ट्रभर झाली। एकदा तुम्हाला कोकणात पण यावं लागेल, तिथे पण झाडी डोंगर तिकडचे पण काढले जातात। सगळा हा माहोल बघून 2.5 वर्षानंतर बापूंसारख्या काही योद्ध्याने हिंदू धर्मासाठी असे सण मोठ्या प्रमाणात साजरे झाले पाहिजे म्हणून महाराष्ट्रातून 2.5 वर्षानंतर कोरोना घालवला। हिंदू धर्मासाठी आज बघा कसं 2.5 वर्षानंतर प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असाच माहोल आहे। या योद्ध्यांना माझा सलाम आहे, सन्माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असतील, फडणवीस साहेब असतील, आज हे सण मोठ्या प्रमाणात हिंदू धर्माचे साजरे झाले पाहिजे। परत एकदा आपल्याला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि जास्त तुमच्यामध्ये आणि बाकीच्या या विषयामध्ये जास्त अंतर ठेवणार नाही,
तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो। असेच राहा, आयोजकांना फक्त त्रास देऊ नका, एवढीच फक्त विनंती करतो। रोहित, तुम्ही मला बोलवलं, मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो आणि बापू आपल्याला भेटलो परत एकदा समाधान आहे। यावेळी शहाजी बापू पाटील म्हणाले, स्टेजवरची मंडळी म्हणतात पाटील जोमात आहे, पण डोंगराला आणि झाडाला बोलल्यावर पाटील जोमात आहे, नाहीतर आम्हाला कोण बोलवतंय? डोंगर झाडी घेऊन आलो आहे, यावेळी त्यांनी काय झाडी काय डोंगर हा डायलॉग देखील बोलून दाखवला। मानसी नाईक काय म्हणले तुम्ही ऐकलं का? इथं इकडे राणे साहेब असले राणे, इकडे देशमुख आहे, मानसी ताई म्हणजे पाटील जो माता सध्या आपलं बरं चाललंय, पाटील झोपात आहे ना ते फोन करून ते मला तुम्ही मला बोलून नाही, डोंगराला झाडाला बोलून नाही तर आम्हाला कोण खात झाडे इकडे घेऊन आलो। एक लक्षात ठेवा, निलेश दादा एक तुम्हाला पटतंय का? एवढी तरुणाई या ठिकाणी जमलेल्या, एवढी तुमच्या ताकद आहे। माझ्या तरुण मित्रांनी सांगुल्याच्या एकदा नाही दोन वेळा गणपतराव देशमुखला पाडायचं काम करून दाखवलं, तुम्ही काय करताय नेमकं मला कळलं। आता तुम्ही वाट बघताय तिकडे वा। हॅलो रफिक भाई, कुठं आहे तुम्ही? हा नेते कुठं आहे तुम्ही? राव काय तुमचा आवाज ना, माणसं सगळी काळजीत पडली होती। आम्ही सध्या गुवाहाटीला आहे, निवडणुकीला संग्राम दादा देशमुख आमदार बोलवलं एवढं बोलवायचं, आता जास्त काय बोलत नाही। शिवनेरीवाल्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं सात मनोरेत चढवलं, काही दयांडी काय ती तासगावचं शिवनेरी मंडळ विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।